मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्चएकदा स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माहितीच्या अधिकाराअंतर्गत आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे की नेमकी शासनाच्या विभागामध्ये वर्ग अ ब क आणि डच्या किती मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरायचं नाही आहे. सर्व माहिती ही अद्यावत आहे. 5 नोव्हेंबर 2020 हे पत्र महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी संचालक प्रशासन यांचं आहे. मित्रांनो, बघू शकता विषय आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत या पत्राचा विषय आहे. मित्रांनो, बघू शकता आपण उपरोक्त विषयान्वये संदर्भांकित पत्राच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण आरोग्य विभागाच्या एकूण रिक्त पदांची माहिती या कार्यालयात एकत्रित करण्यात येत नाही. तसेच राज्य कामगार विमा योजनेतील जून 2020 मधील गट अ ते गट ड मधील एकूण पदांची माहिती ही आपल्या स्क्रीनवर आहे. मित्रांनो, राज्य कामगार विमा योजनेतील सन 2020 पर्यंतची रिक्त जागेची तपशील स्क्रीनवर आहे. गट अ 275 रिक्त पद आहेत, गट ब ची आहेत 84, गट क ची 1127 तर गट ड ची 1718 अशी एकूण 3204 पदं ही या राज्य कामगार विमा योजनेतील जून 2020 पर्यंतची आहे. संपूर्ण आरोग्य विभागाची माहिती मागण्यात आलेली होती, परंतु यांनी ती माहिती यांच्याकडे नसल्यामुळे त्याला दिलेली नाही, परंतु त्यांच्या विभागाची माहिती मात्र मिळालेली आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये नेमके कोणते पदं रिक्त आहेत, किती प्रमाणात रिक्त आहेत याबद्दल मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तो आपण बघून घ्यायचा आहे. मित्रांनो, लवकरच आपली भरती प्रक्रिया सुरू व्हावी अशी आशा आहे. खाजगी एजन्सीची निवड प्रक्रियेची जी अंतिम प्रक्रिया आहे ती आता लवकरच पूर्णत्वास होणार आहे आणि राज्य शासनाच्या सेवेमध्ये 5 खाजगी एजन्सी ह्या लवकरच येणार आहेत. आणि जेवढ्या काही आपल्या 2019च्या भरतीच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्या लवकरच सुरू होतील, त्यामुळे आपण अभ्यासात सातत्य ठेवायचं आहे. राहिला प्रश्न आरोग्य विभागाचा, तर मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये जी थेट भरती होणार होती ती अद्यापही पेंडिंग आहे. त्यावर अजून विशेष पाहिजे तशी जी आपण म्हणू शकतो क्रिया आहे ती सुरू झालेली नाही आहे. परंतु या भरतीबद्दल सध्या साशंक आहे की भरतीमध्ये परीक्षा होईल की मुलाखत होईल. त्यामुळे मित्रांनो, आपण दोन्ही तयारी ठेवायची आहे, परंतु अभ्यासामध्ये सातत्य ठेवून परीक्षेसाठी आपण तयार राहायचं आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, आपल्या मनामध्ये शंका असतील तर कमेंट्स करा, जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान हे केलं जाईल. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद.